अध्यक्षा संध्या मैडम तसे आमचे मार्गदर्शक
माजी शिक्षण आरोग्य सभापति नितेशजी राहुल साहेब उपस्थित रेडी ग्राम पंचायत उपसरपंच नमिता नागोलकर मैडम ग्राम पंचायत सर्व सदस्य उपस्थित ग्रामस्थ बाबा राहुल उपस्थित सर्व महिला वर्ग आणि माता भगिनी खरोखर आज जो काही महिलांना रेडी ग्राम पंचायत आणि आमच्या रेडी गावच्या उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाच्या सुचलेली संकल्पना की आपण कुठेतरी कायम घरात आपली कामं आणि पुरुषांच्या बरोबरीने कुटुंबाला साथ देत असतो पण आपल्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा आणि आपला कुठेतरी एका दिवसाचा विरंगुळा या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं व्हावा असा उद्देश साधून आम्ही हा प्रोग्राम आपल्या रेडी ग्राम पंचायत करून आयोजित केला. खरोखर सांगायचं झालं तर कुटुंबाला आधार आणि कुटुंबाला सावरण्याचं काम या आपल्या स्त्री शक्तीमध्ये असतं आणि आपण ते कायम करत असतात. म्हणजे कुटुंबाचं जे काही सुखदुःख असतील त्या सुखदुःखामध्ये सांभाळून घेण्याचं काम तसेच कुटुंबाला सावरण्याचं काम आपण सर्व महिला करत असतात. त्या आपल्या सर्वांचे प्रथमतः आपण या बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. तसेच रेडी ग्राम पंचायत कडून पण आज या महिलांसाठी मागे 5 वर्षात पण कौशल्य वृद्धीची अनेक प्रशिक्षण घेतली गेली आणि त्याच्यानुसार छोटे मोठे व्यवसाय आज महिला वर्ग कुठेतरी कुठे ना कुठे करत आहे. तसेच आता पण या रेडी गावातील जे ग्रामसंघ असतील किंवा आपल्या महिलांना कुठेतरी छोटा मोठा उद्योग म्हणजे अगरबत्ती बनवणं किंवा काट्यापासून वस्तू बनवणं अशा तऱ्हेचे उद्योग करता यावे यासाठी आम्ही पण त्या मशिनरी कशातरे उपलब्ध करता येतील लोकसहभागातनं किंवा इतर दात्यांच्या मदतीनं किंवा ग्रामपंचायत किंवा इतर शासनाच्या शासनाकडून कशा उपलब्ध करून देता येतील याबाबत आम्ही पण प्रयत्न करत आहोत आणि या महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम आज रेडी ग्राम पंचायत करून नक्कीच पुढील काळात केलं जाईल. आपण या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं इथे बहुसंख्येने आमच्या रेडी ग्राम पंचायतच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झाला त्याबद्दल सर्व महिला वर्गाचे आभार मानतो. तसेच या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. खरोखर खरं जर सांगायचं तर एक रेडी गावात एक टंचाईची हॉल नाही. भविष्यात आम्ही पण या प्रयत्नात आहोत की एक रेडी गावात म्हणजे आपली जी काय आता बेंटर व्यवस्था आहे चांगली अगदी बेंटर व्यवस्था आहे चांगले प्रोग्राम आपल्याला करता यावे यासाठी हॉल आम्ही लवकर या उद्देशाने बांधण्याचा बहुउद्देशीय हॉल असा करण्याचा हेतू आमचा रेडी ग्राम पंचायतचा आहे आणि जे काही आपण सर्वांनी दिलेली साथ त्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. वैद्यकीय अधिकारी अनु मॅडम
आपल्या रेडी गावचे महसूलचे तलाठी आदरणीय सोळंके मॅडम, आपल्या या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गावडे सर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित सर्व भावागावचे सर्व आमचे मित्रमंडळ, त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे या महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांची आज लक्षणीय अशी उपस्थिती लाभली असे सर्व महिला वर्ग खरोखर आज अभिनंदन करावं असं वाटतं की रेडी ग्रामपंचायतने दरवर्षी हा उपक्रम राबवतात. मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीमध्ये थोडासा ब्रेक झाला होता, परंतु पुन्हा एकदा त्याच विश्वासाने ताकदीने आज आमच्या सरपंच मॅडमनी व त्यांच्या सर्व ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मदतीने हा महिला दिनाचा कार्यक्रम घेतला. याबद्दल आता मार्गदर्शन किंवा आपले विचार आमचे मित्र सरपंच रामसिंग राणे यांनी आपल्याला दिलेली आहे. जर जागतिक महिला दिन याची संकल्पना मला वाटतं 1910 पासून जवळपास सुरुवात झाली आणि आज महिला दिन सर्व ठिकाणी पूर्ण जागतिक स्तरावरती आज सर्व ठिकाणी हा उपक्रम साजरा होत असताना आज आपल्या रेडी सारख्या या ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा महिला दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि खरोखर कुठचाही कार्यक्रम या ठिकाणी करणं म्हणजे खूप मेहनत असतं, यासाठी सर्व रेडी ग्रामपंचायतने खूप मेहनत घेतली. कारण हे सर्व व्यासपीठ असू दे किंवा सर्व उभं करणं नियोजन करणं ही खूप कठीण गोष्ट असते आणि आपल्या महिलांना रोजच्या जीवनातनं कुठेतरी एक विरंगुळा मिळावा किंवा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा असं एक उद्दिष्ट होतं. त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून रेडी ग्रामपंचायत समितीचे सर्वांचे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. त्याचप्रमाणे ज्या रेडी ग्रामपंचायतीने आता आपल्या संकल्पना पुढे सांगितलेल्या आहेत, भगिनीनो जर सांगायचं झालं तर आपला भारत देश आहे हा श्रीमंतीच्या किंवा जागतिक स्तरामध्ये एक नाव करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि जर त्यामध्ये हे होत असताना आपल्या गावाचं दरडोई उत्पन्न आपल्या गावाचं जर दरडोई उत्पन्न जर वाढलं पाहिजे तर त्यासाठी महिलांनी जसे आपण हे इतर कार्यक्रम करतो त्याचबरोबर उद्योग किंवा रोजगार क्षेत्रामध्ये आपण पुढे यायला पाहिजे. जर रोजगार क्षेत्रात जर तुम्ही छोटे छोटे उद्योग या ठिकाणी जर केला तर नक्कीच आपल्या गावाचं आर्थिक उत्पन्न वाढू शकेल. आपल्या घरातही जसे पुरुष किंवा जे मेहनत पुरुष आज जे नोकरी व्यवसाय करतात त्याला एक जोडधंदा म्हणून आज तुम्ही त्यांच्या पाठीशी राहू शकणार आहे. म्हणतात ना की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आता थोड्या दिवसांनी असं म्हणावं लागेल की असं पुढे म्हणावं लागेल की स्त्रीच्या मागे पुरुष आहेत, कारण पुरुष पण आज मेहनत करतात. सर्वजण आज एकत्र येऊन या ठिकाणी प्रयत्न करतात. तर आज या ठिकाणी आपले जे अध्यक्ष मॅडम आहे यांना बोलवण्याचं कारण एवढंच आहे की आज नर्मदा सहकारी संस्था या ठिकाणी आज त्या चालवतात आणि आपल्याला त्याच्यातनं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. मला माहिती आहे आज तुम्ही सगळे वेगळ्या भूमिकेमध्ये आहात, सर्वजण आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे विचार आहात, परंतु याबरोबर सुद्धा एक बचत गटांना कुठेतरी एक रोजगाराचं साधन मिळालं पाहिजे हा एक उद्देश आहे. त्यासाठी आजच्या या ठिकाणी आपले अध्यक्ष मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांचे विचार तुम्ही सर्वांनी शांतपणाने, कारण सर्वांना एक विनंती आहे का आज त्या एवढ्या लांबून पुण्यासारख्या गावा पुण्यासारख्या शहरातनं ते आपल्या गावामध्ये आलेले आहेत. माझ्या सर्व भगिनींना एवढी विनंती आहे की त्यांचे 5 मिनिटाचे विचार शांतपणे ऐकून घ्या, एवढीच नम्रपणाची विनंती आज तुम्हा सर्वांना आम्ही करतोय. आता लाईट तर गेलेली आहे पण माझा आवाज शेवटपर्यंत नक्की पोहोचणार, मला माहिती आहे खणखणीत आहे माझा आवाज. तुमचा सगळ्यांचा आवाज आहे का बघूया. भारत माता की जय. हा म्हणजे सगळे जागे आहेत, कोणी कंटाळलेलं नाहीये. तर आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं म्हणजे तुमच्या आमच्यासाठी जो जगभर साजरा केला जातो दिवस, त्या जागतिक महिला दिन तुमच्या रेडी ग्रामपंचायतीने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले जिने मला जन्म दिला ती माझी आई, ज्या नर्मदा आईंच्या नावाने मी संस्था चालवते त्या माझ्या सासूबाई आणि माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक स्त्री जिने मला काही ना काही शिकवलेलं आहे त्या सगळ्यांना अभिवादन करते. आणि प्रथम वंदनाचा अधिकारी या गावचं श्रद्धास्थान संपूर्ण देश
महाराष्ट्राचं किंवा जगाचं श्रद्धास्थान असलेला देवाधिदेव गणपती याला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले गावचे प्रथम नागरिक सन्माननीय राणेसाहेब, आमचे सहकारी माजी सभापती सन्माननीय प्रितेशजी राऊत, उपसरपंच ज्यांनी हा कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतनं होतोय, त्या नमिता मॅडम, व्यासपीठावर उपस्थित सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य, उपस्थित इतर मान्यवर, आणि ज्या तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या लहानापासून थोरपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, सख्यांनो, आताच प्रितेशजींनी सांगितलं की मॅडमना बोलवण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही काहीतरी उद्योग करावा, पण मी स्वतः काय करते ते तुम्हाला मी आधी सांगते. 2015 पासून नर्मदाई महिला औद्योगिक सहकारी संस्था या नावाने मी संस्था चालवते फक्त महिलांसाठी. संस्था स्थापन करण्याच्या वेळेस उद्देश होता की आपण काहीतरी उद्योग करावा आणि त्यामध्ये महिलांना रोजगार द्यावा. पण जेव्हा आम्ही पक्षीय माध्यमातून जेव्हा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रत्येक गावात जाताना मला असं जाणवलं की अनेक महिला सिंधुदुर्गमध्ये त्यांच्या ग्रामपंचायती असो, जिल्हा परिषद असो किंवा शासनाच्या माध्यमातून विविध छोटे छोटे उद्योग करतात. पण प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा सांगायला जायचो की तुम्ही उद्योग करा, रोजगार निर्मिती करा, उद्योजक व्हा, तेव्हा महिला म्हणायच्या की आम्ही उद्योग तर करतो आहे पण आमच्या उद्योगाला मार्केट नाही, म्हणजे त्याचं खप होत नाही, तर म्हणजे काय करायचं नेमकं त्याच्यासाठी. तर आम्ही याच्यासाठी असं ठरवलं की माझ्या संस्थेमार्फत ज्या ज्या महिला उद्योग आपल्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये कुठे करतात, ज्यांना मार्केट नाही, अशा महिलांना एकत्र करायचं आणि त्यांना मार्केट, त्यांच्या मालाला मार्केट द्यायचं. कोविडच्या काळात तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आपली सगळ्यांची परिस्थिती खूप अडचणीची झाली होती, आर्थिकदृष्ट्या पण खूप अडचणीत आलेलो होतो आपण लोक. मग तेव्हा आमच्या संस्थेने कुडाळसारख्या ठिकाणी, कुडाळ तालुक्यातल्याच नव्हे तर जिल्ह्यातल्या अनेक ज्या महिला घरगुती व्यवसाय करतात, अगदी पिठापासून लाडू असेल, लाडू चकल्या असतील किंवा लोणची पापड असतील किंवा कपडे, इथपर्यंत ज्या महिला व्यवसाय करतात त्या महिलांना तिथे आम्ही व्यासपीठ दिलं आणि त्यांच्या मालाला तिथून विक्रीसाठी साधन उपलब्ध करून दिलं. गेले 3 वर्ष आम्ही काम करतोय. मग हे करत असताना असं लक्षात आलं की महिलांना करायचं तर आवडच आहेच, पण ते कसं करावं, काय करावं, कुठपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि आपल्या सुदैवाने मला वाटतं की आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि आमचे नेते सन्माननीय राणेसाहेब यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग असं केंद्राचं खातं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की या खात्यामार्फत अगदी 50 लाखापासून 500 कोटींपर्यंत कर्ज दिलं जातं. आपण म्हणतो काय करणार आपल्याला कर्ज नको, पण आपण 50 लाख नाही तर किमान 5 लाखाचं, 1 लाखाचं आपल्या व्यवसायाला जितकं लागतं तितकं तुम्ही कर्ज घेऊन, त्याच्यामध्ये आपण महिला आहोत म्हणून प्रत्येक महिलेला 35% सबसिडी मिळते. याचा अर्थ 1 लाख रुपये जर तुम्ही कर्ज घेतला तर त्याच्यामध्ये 5 लाखाचं तुमचं स्वतःच भांडवल आणि 35% सरकार देणार, म्हणजे फक्त 60,000 रुपये तुम्ही परतफेड करायची. मग हे सगळं करत असताना तुमच्याकडे जी काही कला स्वतःकडे आहे त्याच्या माध्यमातून व्यवसाय करा, की शासनाचे विविध प्रशिक्षण येतात ती प्रशिक्षण घ्या, जसं की गार्मेंटचं आहे, क्वायरचं आहे, अगरबत्तीचं आहे, कुठलाही व्यवसाय तुम्ही करू शकता. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक गावात मॅक्झिमम प्रत्येक महिला जी आहे आपल्या घरात ती बचत गटांमध्ये असते, तर त्या बचत गटाच्या माध्यमातून पण तुम्हाला मोफत मशीन्स पण मिळू शकतात, फक्त तुम्ही ह्याची स्वतः माहिती घेणं आवश्यक आहे. तर मी तुम्हाला इथे नक्कीच सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्यापैकी ज्याला कोणाला याबद्दलची माहिती असेल, तुमच्या उपसरपंच मॅडमकडे पण माझा नंबर आहे किंवा प्रितेशजींकडे पण आहे, कधीही मला फोन करा आणि तुम्हाला जे पाहिजे, म्हणजे मी आत्ता तुम्हाला म्हणत नाही की हे सगळं करा, पण ज्याला कुणाला तळमळ असते तो विचारतो किंवा ज्याला आवड असेल तो फोन करून विचारतो की मला असं असं करायचं असेल तर काय करायला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट असं शासनाने आपल्याला गेली 3 वर्ष जनधन योजनेमध्ये 500 रुपये दिलेले आहेत, त्याच्यानंतर आपल्याला शेतकरी सन्मानचे 2,000 रुपये मिळतात, मोफत धान्य मिळतं, तरी आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे, त्या वेळाचे सदुपयोग
युवक असो महिला असो किंवा इतर जे कोणी असतील त्यांनी प्रत्येकाने छोटा ना छोटा कुठलाही मोठा छोटा असा व्यवसाय केला पाहिजे. कारण आपला जो वेळ आहे तो वेळ वाया न दडवता शासन का तुम्हाला काही गोष्टी मोफत देते किंवा चुलीच्या ऐवजी गॅस वापरा असं का म्हणते. कारण तेवढा वेळ जो वाचतो तेवढे श्रम जेव्हा वाचतात त्या श्रमाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही आर्थिक सबल झालं पाहिजे. आमच्या राणे साहेबांचं तरी म्हणणं नेहमीच असं आहे की माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न हे किमान 2 लाखाच्या वरती पाहिजे. आणि तेवढं असलं तरच तो माणूस आपल्या संसार किंवा आपल्या ज्या काही गरजा आहेत ते व्यवस्थितपणे भागवू शकतो. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला कुठलाही उद्योग करायला तुम्ही लाजू नका. मी आज जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आहेत, एका संस्थेचे अध्यक्ष आहे, तरी सुद्धा गेले 4 दिवस मी राजस्थानच्या कोटा शहरात गेले होते. मला कुठल्याही प्रकारची आर्थिक गरज देवाच्या कृपेने नाहीये की मी काहीतरी कमवून खावं, पण मी तिथे मुद्दामून गेले आणि तिथे देशभरातले जवळपास 350 स्टॉल मॅक्झिमम त्याच्यामध्ये महिला उत्पादन करणाऱ्या होत्या आणि त्यांनी वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या त्यांनी तिथे आपले स्टॉल लावलेले होते. बऱ्याच सणी अशा मिझोरम मधनं वगैरे आल्या त्यांना त्यांची भाषा पण येत नव्हती, हिंदी असेल किंवा इतर कुठली असेल ती भाषा पण येत नव्हती, पण तरी सुद्धा तिथली एक व्हॉलेंटियर सोबत घेऊन आपल्या मालाच्या बद्दल त्या त्यांना सांगत होत्या. आपल्या मालाची विक्री होणं तर अपेक्षित असतंच, पण आपण परक्या ठिकाणी जाऊन एक स्टॉल लावून तिथल्या लोकांशी बोलून आपल्या मालाविषयी सांगू शकतो हा जो आत्मविश्वास त्या महिलांमध्ये येतो तो शासन आत्मविश्वास पण तुम्हाला देतं. फक्त तुम्हाला उत्पादन करायचं आणि आपल्या मालाची चांगली म्हणजे क्वालिटी असेल किंवा प्रत असेल ती जास्तीत जास्त चांगली राखायची आहे. आताच मला मॅडमनी सांगितलं की तुमच्या ग्रामपंचायतीमार्फत या महिन्यातच अगरबत्तीचा प्रशिक्षणचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करते आणि तुम्ही पण जोरदार टाळा वाजवून त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. मी माझं गाव कुडाळ तालुक्यातील निरुखे मूळ गाव, तिथे गेल्याच महिन्यात 10 महिलांना अगरबत्तीचं प्रशिक्षण दिलं, त्यांना मोफत मशीन वाटली. आता हे जरीना फक्त आता वितरण व्हायचं आहे त्याचं मशीनच, आणि त्या मशीनच्या माध्यमातून एका मशीनला साधारणतः 3 महिला लागतात, म्हणजे एक पीठ मळण्यासाठी, दुसरी मशीन ऑपरेट करण्यासाठी आणि तिसरी त्या उदबत्त्या वाळत वगैरे काढण्यासाठी. तर तुम्ही सगळ्या जणी एकत्र येऊन म्हणजे 3 या 5 जणी या 10 जणी या प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार जर काम केलं, कारण काही जणांची मुलं शाळेत जाणारे असतात त्यांना सकाळी वेळ असतो, काही जणांच्या घरी दुपारी जेवायला कोणतरी असतं येणारे असतात त्यांना दुपारी वेळ नसतो, अशा तुम्ही आपल्या वेळेनुसार 2-4 तास रिकामाचा वेळ असतो आपल्याला, त्या वेळात जर तिथे जाऊन एका ठिकाणी तुमच्या गावातच एका किंवा वाडीवरच्या एखाद्याच्या घरी जाऊन जर हा असं अगरबत्तीचा काम सुरू केलं तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो. आणि तुमचं तर देवस्थान इथे आहे त्याच्यामुळे बाहेरून कुठूनही अगरबत्ती कोणी घेण्यापेक्षा, आणि ते ग्रामपंचायतीत असं सांगत होते की आमच्याकडच्या बाबा प्रत्येक जणांनी अगरबत्ती तर एका रोजची लागणारी गोष्ट आहे, ती कितीही रुपयाची लागते हे पण कधी कोणी काउंट करत नाही, त्याच्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येकजी. आणि आपण समुद्र किनाऱ्या लगत आपली गावं आहेत आणि आपल्याकडे नारळाचं खूप मोठं उत्पादन आहे. तुमच्यापैकी मला वाटतं की बऱ्याच जणींनी क्वायरचं किंवा काठ्यांचं प्रशिक्षण घेतलं असेल, तर त्या प्रशिक्षण घेतलेल्यांनी त्यामध्ये उद्योग सुरू करायला काहीही अडचण नाही आहे, किंवा अजूनही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आता खूप चांगली संधी आहे की 20 महिलांचं प्रशिक्षण दिलं जातं, 20 महिलांना प्रशिक्षण दिलं जातं, ते 2 महिन्याचं प्रशिक्षण आणि प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये त्या महिलेला जी कोण प्रशिक्षण घेणारी आहे त्या महिलेला सरकार स्टायपंड देतं किंवा आपल्या सर्वसाधारण भाषेत 3,000 रुपये पगार दिला जातो, म्हणजे 2 महिन्याचे 6,000. तर याचं सरासरी एक उद्योग उभारायला कॅल्क्युलेशन आम्हाला परवाच एका सरांनी सांगितलं, ते तुम्हाला थोडक्यात सांगते. तुम्हाला 1 लाखाचा समजा काठ्याचा उद्योग करायचा असेल, उदाहरण म्हणून सांगते, 1 लाखाचं काठ्याचा उद्योग करायचं असेल तर स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये रक्कम घालायला लागते ती 5% म्हणजे 5,000. तर जर तुम्ही प्रशिक्षण करत असाल तर तुम्हाला घरातन पण ते पैसे मागायला नको, कारण तुम्हाला 6,000 डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात प्रशिक्षण करताना जाणार आहेत.
म्हणजे स्वतःचा कुठल्याही प्रकारचा पैसा न घालता एखादा बिझनेस जर आपल्याला सुरू करता येत असेल तर फक्त त्याच्यासाठी आपली इच्छाशक्ती लागते आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येकाकडे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास प्रसन्न असेल अशी मला खात्री आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आपण उद्योग करायचा असेल अजिबात त्याला विचार करू नका माझं नुकसान होईल नफा होईल कारण स्वतःचा कुठलाही पैसा न घालता जर आपल्याला उद्योग करायला मिळतोय कारण आम्ही पण एक वैयक्तिक उद्योजक आहोत तर उद्योग करताना स्वतःच किती भांडवल घालावं लागतं किती त्याचं आपल्याला नंतर थोडस असं वाटतं की कधी पैसा निघेल कधी पैसा निघेल. पण याच्यामध्ये शासन खास करून आपल्या महिलांसाठी या संधी घेऊन येत आहे तर छोटे छोटे उद्योग करा आणि तुमच्याकडे तरी पर्यटनाची आणखी एक तर म्हणजे इथे तुम्हाला चांगली संधी आहे की तुमच्याकडे खूप पर्यटक येतात तर छोटे छोटे गाळे तुम्हाला आता भविष्यात तुमची ग्रामपंचायत पण देऊ शकेल तिथे काहीतरी सोय करू शकेल. पण महिलांनी ग्रामपंचायतीत जाऊन चौकशी करायची ग्रामपंचायत तुमच्या दाराशी येणार नाही असं मला वाटतं येऊ नये कारण घरापर्यंत आलेल्याची किंमत नसते. तर काही नवीन योजना आल्या आहेत का तरुणांसाठी आहेत का. अजून एक योजना आपल्याकडे योग आहे ती म्हणजे चरख्यावर सूत कातणं. आपल्या घरातली आजी जरी असेल तरी ती चरखी सूत साधारण 15 ते 20 हजार रुपयाला चरखा येतो त्या चरख्यावरच्या लढी आपल्याला इथे आणून दिल्या जातात. त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रशिक्षण देऊन तुमच्याकडनं जो धागा सूत तयार होतो ते सूत एक कंपनी विकत घेते. मग आपल्यासाठी एवढा उद्योगाचं भांडार असताना आपण का उद्योग करू नये म्हणून आपल्या कोकणामध्ये किंवा जास्तीत जास्त सिंधुदुर्गामध्ये उद्योजक बनावे आणि महिला जास्तीत जास्त उद्योजका बनाव्या अशी आमचे नेते आणि केंद्रीय मंत्री MSME मंत्रालयाचे मंत्री आदरणीय नारायणराव राणे यांची इच्छा आहे आणि तुम्ही आणि मी म्हणून आम्ही त्यांना दादा म्हणतो तर या दादांची इच्छा पूर्ण करूया आणि उद्योजक होऊया. तुम्हाला कुठल्याही वेळी कसलीही बँकेपासूनची आणि आपल्या जिल्हा बँकेतही पूर्णपणे आपल्याला उद्योगांसाठी लोनची सुविधा उपलब्ध आहे. इतर सगळ्या नॅशनलाइज बँका आहेत त्याच्यातही उपलब्धता आहे. तुमच्या उपसरपंच एक जडाईचे कार्यकर्ते आहेत त्यांनी तुमच्यासाठी आजचा जो कार्यक्रम बनवला आणि खरंच मी सगळ्याच सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत बॉडीचं अभिनंदन करते की एवढ्या सगळ्या महिलांना एकत्र आणलं आणि सन्माननीय प्रितेशजींच्या प्रयत्नाने पुढच्या 8 मार्चच्या आधी मग ते तुमच्याकडे ते हॉलही काहीतरी होईल. तुमची जर ग्रामपंचायतीची जागा असली तर आपण त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करू कारण जर महिला पुढे जाणार असेल तर तिला पाठबळ देणं हे आमचं काम आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो आणि या रेडी गावातनं जास्तीत जास्त उद्योजक महिला तयार हो एवढीच मागणी करते. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच मॅम.
सरपंच साहेब रामसिंग राणे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहेत। आपल्या सोबत आहे पांच ग्रामसंघ संकल्प रेवती भरारी स्वावलंबी आणि संगम। Bye.